तारणारे. येशू मेल्यानंतर इस्रायली लोकांनी देवाचे अनुकरण केले नाही, उरलेल्या कनानी लोकांना घालून दिले नाही आणि देवाचे नियम पाडले नाही. उलट खऱ्या आणि जिवंत देवाची उपासना न करता इस्रायली लोक कनानी देवतांची पूजा करू लागले. इस्रायली लोकांसाठी राजा नव्हता, म्हणून हरेक जण आपल्या दृष्टीनं जे बरे ते तो करत असे. इस्रायली लोकांना नेहमी देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे देवाने त्याले त्याच्या शत्रूच्या समोर पराभूत करून शिक्षा दिली. ह्या शत्रूनं इस्रायली लोकांच्या वस्तूची चोरी केली, त्याच्या संपत्तीचा नाश केला आणि त्याच्यातल्या कित्येकाला मारून टाकले. अनेक वर्षानंतर देवाच्या आज्ञाभंग आणि शत्रूद्वारे जुलूम सोसून झाल्यानंतर त्याले पश्चाताप झाला आणि त्यानं सुटकेसाठी देवाकडे धाव घेतली. मग देवाने त्याच्यासाठी एक तारणारा पाठवला, ज्याने त्याले शत्रूपासून सोडवले आणि त्याच्या मध्ये शांती स्थापित ती झाली. पण नंतर इस्रायली लोक देवाले विसरले आणि ते परत मूर्तीपूजा करू लागले. मग देवाने शेजारच्या मिद्यानी लोकांद्वारे त्याचा पराभव केला. मिद्यानी लोकांनं 7 वर्षे इस्रायली लोकांचे अन्नधान्य हडप केले. आता इस्रायली खूप भयभीत झाले आणि आपण मिद्यानी लोकांच्या हातामध्ये सापडू नये म्हणून ते गुफेमध्ये राहायला लागले. शेवटी आपला बचाव व्हावा म्हणून ते देवाकडे विनवणी करू लागले. एका दिवशी गिदोन नावाचा एक इस्रायली माणूस मिद्यानी लोकांनं आपले धान्य चोरू नये म्हणून गुप्तपणे त्याले मारून राहिला होता. यहोवाचा एक दूत येऊन त्याले म्हणाला, हे बलवान वीर, देव तुझ्या बरोबर आहे, जा आणि इस्रायली लोकांना मिद्यानी लोकांच्या हातातून सोडव. गिदोनच्या बापानं एका मूर्तीसाठी वेदी बनवली होती. देवाने गिदोनले ते वेदी तोडण्यासाठी सांगितले, पण गिदोनले लोकांचा भय वाटल्यामुळे तो अंधार पडण्याची वाट पाहत होता. मग त्याने ती वेदी फोडून तिचे तुकडे तुकडे केले. मूर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळ त्याने जिवंत देवासाठी एक नवीन वेदी बांधली आणि त्याच्यावर देवाले पशुबली अर्पण केले. दुसऱ्या दिवशी त्या वेदीचा कोणीतरी नाश केला आहे हे पाहून लोक खूप रागावले. ते गिदोनले जीवे मारण्यासाठी त्याच्या घरी गेले, पण गिदोनचा बाप त्याले म्हणाला, तुम्ही आपल्या देवाची मदत करण्याचा प्रयत्न का करता? जर तो देव आहे तर त्याले स्वतःचे रक्षण करू द्या. त्याने असे म्हटल्यामुळे त्यानं गिदोनले मारले नाही. मग मिद्यानी लोक परत इस्रायली लोकांचे धान्य चोरी करण्यासाठी आले. ते एवढे जास्त होते की ते मोजण्याच्या पलीकडे होते. गिदोनने इस्रायली लोकांना एकत्र बोलावून मिद्यानी लोकांसंग युद्ध करण्यासाठी तयार केले. गिदोनने देव त्याले इस्रायली लोकांची सुटका करण्यासाठी उपयोग करणार आहे याची खात्री पटावी म्हणून देवाकडे 2 चिन्हे मागितली. पहिले चिन्ह म्हणून गिदोनने जमिनीवर कपडा ठेवला आणि देवाले म्हटलं की उद्या सकाळी जमिनीवर ओस न पडता फक्त कपड्यावरच पडावे, असे झाले पाहिजे. देवाने तसेच केले. दुसऱ्या रात्री त्याने म्हटलं की जमीन भिजावी पण कपडा कोरडाच राहावा, असे झाले पाहिजे. देवाने ते पण केले. ह्या दोन्ही चिन्हाच्या द्वारे गिदोनले खात्री झाली की देव त्याचा उपयोग इस्रायली लोकांना मिद्यानी लोकांपासून सोडवण्यासाठी करणार आहे. 32,000 इस्रायली सैनिक त्याच्याकडे आले, पण देवाने त्याला सांगितले की ते खूप आहे, म्हणून युद्ध करण्यासाठी भेणाऱ्या 22,000 सैनिकाले त्याने परत पाठवले. देवाने गिदोनले सांगितले की ते अजूनही पुष्कळ आहेत, म्हणून 300 सैनिकाले सोडून बाकी सर्वाले त्याने घरी पाठवून दिले. त्या रात्री देवाने गिदोनले सांगितले, तू मिद्यानी लोकांच्या छावणीकडे जा आणि ते काय बोलत आहेत हे ऐकून भयभीत होऊ नको. म्हणून त्या रात्री तो छावणीकडे गेला आणि त्याले पडलेले स्वप्न एक मिद्यानी सैनिक आपल्या दोस्ताले सांगत असल्याचे गिदोनने ऐकले. त्या सैनिकाचा दोस्त म्हणाला, ह्या स्वप्नाचा अर्थ गिदोनचे सैनिक मिद्यानी सैनिकाचा पराभव करीन असा होते. गिदोनने हे ऐकून देवाची उपासना केली. मग गिदोन आपल्या सैनिकाकडे परत आला आणि त्याने हरेकाले एक शिंग आणि एक मंडप आणि एक मशाल दिली. मिद्यानी सैनिक झोपले होते. त्या छावणीले त्यानं घेरा घातला. गिदोनच्या 300 सैनिकांनं आपल्या मशाली मडक्यात घालून ठेवल्यामुळे मिद्यानी लोकांना
त्याचा प्रकाश दिसला नाही। मग एकाच व्यक्ती गिदोनच्या सैनिकाने मटके फोडले आणि आपल्या मशालीची आग दिसू दिली। त्याने आपली आपली रणसिंगे फुकले आणि गर्जना केली, येवा देवाची तलवार अन गिदोनची तलवार। देवाने मिद्यानी लोकायले गोंधळून टाकले आणि त्यामुळे ते आपसातच एकमेकावर हल्ले करू लागले आणि मारू लागले। लगेच मिद्यानी लोकायले हाकलण्यासाठी मदत करायची म्हणून बाकीच्या इस्रायली लोकायले त्याच्या घरी बोलावणे पाठवले गेले। त्याने त्यापैकी कित्येकायले जीवे मारले, बाकीच्याले इस्रायलेच्या भूमीतून घालून दिले। त्याच दिवशी 120,000 मिद्यानी सैनिक मारले गेले। देवाने इस्रायली लोकायची अशा प्रकारे सुटका केली। लोक गिदोनले आपला राजा बनवावले पायत होते। गिदोनने त्याले असे करण्यासाठी मना केले, पण त्याच्या मधल्या हर्रेकाने मिद्यानी लोकायकडून घेतलेल्या सोन्याच्या अंगठ्यापैकी काही त्याने मागितल्या। लोकायने गिदोनले खूप सोने दिले। मग गिदोनने त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या कपड्यासारखे एक विशेष कपडे तयार केले, पण लोकायने त्या कपड्याले एक मूर्ती मानून तिची पूजा करू लागले। मग देवाने इस्रायली लोकायले परत दंड दिला, कारण त्याने मूर्तीपूजा केली होती। देवाने त्याच्या शत्रूले त्याचा पराभव करून दिला। शेवटी त्याने देवाचीच मदत मागितली आणि देवाने त्याच्यासाठी दुसरा तारणारा पाठवला। ह्या नमुन्याची खूप वेळा पुनरावृत्ती झाली। इस्रायली पाप करत होते आणि देव त्याला दंड देत होता। ते पश्चाताप करत होते आणि देव त्याचे तारण करण्यासाठी तारणारा पाठवत होता। अनेक वर्षापासून देवाने इस्रायली लोकांकडे त्याले शत्रूपासून सोडवण्यासाठी अनेक तारणारे पाठविले। शेवटी लोकांना दुसऱ्या देशासारखा राजा देवाकडे मागितला। त्याले उंच सशक्त अन युद्धामध्ये नेतृत्व करणारा असा राजा पाहिजे होता। देवाले हे आवडले नाही, तरी पण त्याने त्याच्या मागणीनुसार त्याले एक राजा दिला।